निवडणुकीचे मुद्दे हे पूर्णपणे स्थानिक पातळीवर असतात आणि स्थानिक पातळीवरच्या त्या मुद्द्यावरती ती निवडणूक लढवली जाते. पाच राज्याच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि स्वाभाविक आहे की या पाच राज्याच्या निकालाचा परिणाम संपूर्ण देशभर होताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये निवडणुकीला सामोरे जायचं आहे आणि विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना त्या बदललेल्या पाच राज्याच्या निकालाचा परिणाम हा ग्रामीण भागात होतोय का या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आहेत. मुनीसाहेब, तुम्ही खरं तर ग्रामीण भागामध्ये अनेक वेळा प्रचारसभा लढवल्यात, राज्यपातळीवर देशपातळीवर जाऊन प्रचार केलाय, या पाच राज्याच्या निवडणुकीचा परिणाम तुम्हाला वाटतं का की आगामी काळातल्या निवडणुका होणार आहे? नाही, मला एकूणच पाच राज्याच्या ज्या निवडणुका झाल्या त्या पाच राज्याच्या निवडणुका विधानसभेच्या झाल्या. आत्ता महाराष्ट्रामध्ये ज्या येणाऱ्या काळात निवडणुका आहेत त्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका महानगरपालिकेच्या आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेचा एकूण निवडणुकीचा प्रचार, निवडणुकीचे मुद्दे हे पूर्णपणे स्थानिक पातळीवर असतात आणि स्थानिक पातळीवरच्या त्या मुद्द्यावरती ती निवडणूक लढवली जाते. म्हणून मला नाही वाटत की हे पाच राज्यांमध्ये जे काही निकाल लागले त्या निकालाचा परिणाम महाराष्ट्रात येणाऱ्या आगामी काळामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्याला काही होईल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.